हॅलो एवरीवन, डेटाबेस लॅबोरेटरीच्या प्रॅक्टिकल प्लेलिस्टमध्ये हा आहे 10th प्रॅक्टिकल. सो या प्रॅक्टिकलमध्ये आपण MongoDBचं ॲग्रिगेशन अँड इंडेक्सिंग फंक्शनॅलिटी बघणार आहोत. सो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, डिझाईन अँड डेव्हलप MongoDB क्वेरीज युझिंग ॲग्रिगेशन अँड इंडेक्सिंग विथ सुटेबल एक्झाम्पल युझिंग MongoDB. सो ॲग्रिगेशन सो थोड्या वेळानंतर बघू आपण, आधी आपण बघूया इंडेक्सिंग. सो बेसिकली इंडेक्स काय कॉन्सेप्ट आहे? सो इंडेक्स म्हणजे ॲज अ नेम सजेस्ट, जसं आपण कुठली बुक बघतो किंवा कुठली डिक्शनरी असो, सो त्यांच्या स्टार्टिंगला इंडेक्स पेजेस असतात. इंडेक्स पेजेसमध्ये पॉईंट केलेलं असतं की ह्या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये हा चॅप्टर आहे, ह्या पर्टिक्युलर पेज नंबरला हा चॅप्टर किंवा ही हेडिंग आहे, अँड सो ऑन. सो डेटाबेसेसमध्ये पण इंडेक्सेस आपण यूज करतो, कारण आपण डायरेक्टली पण सर्च करू शकतो. आय एम नॉट सेईंग दॅट फक्त इंडेक्स थ्रूच आपण सर्च करू शकतो, आपण डायरेक्टली पण सर्च करू शकतो. जसं आपण फाइंड क्वेरी बघित फाइंड फंक्शन बघितलं होतं MongoDBमध्ये, पण जे मोठे डेटाबेसेस असतात किंवा टेबल्स डेटाबेसेस अँड सो ऑन, तेव्हा ह्या गोष्टी मॅटर करतात आणि तेव्हा परफॉर्मन्स क्रुशल असतो. सो त्या गोष्टींसाठी आपण इंडेक्सेस बनवतो. सो आपण बेसिकली जसं डेटाबेसचं एक असं फर्स्ट पेज आहे, तिकडे आपण स्टोअर करतो की ह्या पर्टिक्युलर डेस्टिनेशनला हा हा किंवा हा पर्टिक्युलर रेकॉर्ड आहे, हा पर्टिक्युलर ही पर्टिक्युलर रो आहे, ही पर्टिक्युलर कलेक्शन आहे. सो MongoDBमध्ये पण आपण इंडेक्सेस बनवू शकतो. सो लेट्स गेट स्टार्टेड. पहिले आपण कलेक्शन्स बघूया. सो कलेक्शन्स, ओके. सो एम्प्लॉय, स्टुडंट, टीचर्स. टीचर्स आपण बघितलं मागच्या ह्याच्यात, आता आपण एम्प्लॉय वर ऑपरेशन्स करूया. सो db.employee.find. सो बेसिकली 5 एम्प्लॉईज आहे, त्यांचे डिपार्टमेंट नंबर आहे, त्यांचं नेम आहे अँड त्यांची एम्प्लॉई आय डी आहे अलॉंग विथ द डिफॉल्ट आय डी युझिंग MongoDB अँड त्यांची सॅलरी ऑफकोर्स. सो इंडेक्सेस कसे काम करतात हे असं डायरेक्टली नाही कळत, कारण लेट्स बी रिअल, हा डेटाबेस खूप छोटा आहे. सो परफॉर्मन्सचं एवढं काही डिफरन्स नाही करणार. त्यासाठी आपण काय करूया, आपण एक फाइंड करूया की समजा आपल्याला सॅलरी बघायची आहे कोणाची, 9000 आहे. सो सॅलरी 9000 आणि पुढे लिहू आपण एक्सप्लेन एक्झिक्युशन स्टॅट्स. सो बॅकएंडवर हा कसा एक्झिक्यूट होतो आहे त्याचे काही स्टॅटिस्टिक्स या कमांडने आपल्याला कळतात. सो इट शुड बी समवेअर राईट हियर. हां, एक्झिक्युशन स्टॅटिस्टिक्स. सो ह्याचा रिझल्ट किती आला? 1 आला, विच इज अक्षय. अँड त्या अक्षयला शोधण्यासाठी आपल्याला किती डॉक्युमेंट्स बघायला लागले? 5 पूर्ण डेटाबेस आपल्याला, पूर्ण कलेक्शन आपल्याला सर्च करायला लागलं. सो ह्याला प्रिव्हेंट करण्यासाठी सपोज आपण कॉन्स्टंटली बघत असतो की कोणाची सॅलरी 9000 आहे, बिलो 10000 आहे, तर आपण काय करू, आपण एक इंडेक्स बनवूया. सो db.employee, सो db.collectionName डॉट क्रिएट इंडेक्स आणि कुठल्या पॅरामीटर्स इंडेक्स बनवायचा आपल्याला. सो सपोज सॅलरी 9000. सो इंडेक्स बनलेला आहे. आणि हां, जर तुम्हाला बघायचे असेल की कुठले इंडेक्सेस ऑलरेडी आहे आपल्या डेटाबेस किंवा कलेक्शनमध्ये, सो यू कॅन राईट द फॉलोइंग क्वेरी लाईक गेट इंडेक्सेस. ओके, सो दीज आर द इंडेक्सेस. बाय डिफॉल्ट हा इंडेक्स असतोच आणि हा सॅलरीचा हा आत्ता बनवला आहे. तर आता ती सेम क्वेरी आपण विथ इंडेक्स रन करूया. सो इंडेक्स आपण डायरेक्टली इन्वोक नाही करू शकत, ते बॅकएंडमध्ये इन्वोक होईल आता. सो अँड वी विल सी द डिफरन्स. सो db.employee.find सॅलरी 9000 एक्सप्लेन एक्झिक्युशन स्टॅटिस्टिक्स. सो मागच्या वेळेस जसं रन झाला तसंच झालं आहे, पण टोटल डॉक्स एक्झामिन्ड किती आहे? फक्त 1. सो यावेळेस त्याला पूर्ण डेटाबेसने सर्च करायला लागला, पूर्ण कलेक्शनने सर्च करायला लागलं. यावेळेस त्याच्याकडे इंडेक्स होता की
समजा सॅलरी 9,000 असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटवर जम्प व्हा. सो टोटल डॉक्स एक्झामिन्ड आहे वर्क, आणि त्याच्यामुळेच जी एक्झिक्युशन स्पीड आहे ती इम्प्रूव्ह झाली, परफॉर्मन्स ओव्हर हेड कमी झाला आहे, आणि ओव्हरऑल सिस्टम अजून एफिशियंट झाली. सो दॅट इज द पर्पज ऑफ इंडेक्सेस जे आपण आता बघितला. त्यात जर क्रिएट इंडेक्सची आपण कमांड बघितली तर एक्झिस्टिंग इंडेक्स तुम्हाला ड्रॉप करायचा असेल, सो यू कॅन यूज द कमांड ड्रॉप इंडेक्स आणि जी इंडेक्सची व्हॅल्यू असेल ती, सो सॅलरी 9,000, सो इंडेक्स इज ड्रॉप, सो देर इज ओनली वन इंडेक्स. आता आपण बघूया ॲग्रिगेशन. सो ॲग्रिगेशन म्हणजे जसं आपण MySQL मध्ये सम करतो किंवा टोटल करतो. समजा एम्प्लॉईजचा टेबल आहे ज्याच्यात आपण आहे, आणि आपल्याला फाइंड करायचं आहे की सगळ्या डिपार्टमेंट्सला मिळून किती सॅलरी होती आहे, तर त्यासाठी आपण ॲग्रिगेट कमांड यूज करू शकतो. सो आय जस्ट रिटर्न द ॲग्रिगेट कमांड. शुड बी समवेअर राईट, यस. सो दिस इज द ॲग्रिगेट कमांड. सो db.employee, सो कलेक्शन, सो डेटाबेस डॉट कलेक्शन डॉट ॲग्रिगेट. ॲग्रिगेटमध्ये कसं ग्रुप करायचं आहे आणि फायनल व्हेरिएबलला कसं दाखवायचं आहे तो ते. सो ग्रुप बाय डिपार्टमेंट नंबर अँड टोटल सॅलरी. सो इकडे दोन डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट नंबर 10 अँड डिपार्टमेंट नंबर 20. 20 चे दोन आहे आणि आय थिंक सो 10 चे 3 आहे. सो ही क्वेरी आपण एक्झिक्यूट करूया. सो आउटपुट इज एज फॉलोज. सो डिपार्टमेंट नंबर 10 मध्ये टोटल सॅलरी सगळ्या एम्प्लॉईजची टोटल सॅलरी मिळून आहे 55,000, आणि डिपार्टमेंट 20 ची टोटल सॅलरी आहे 24,000. सो दॅट इज ॲग्रिगेट फंक्शन. सो कंबाईन करतो, ॲग्रिगेशन म्हणजे काय, कंबाईन करणं, ग्रुप करणं. सो मल्टिपल डॉक्युमेंट्स तो ग्रुप करतो आणि वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करतो. सो सम घेऊ शकतो, ॲव्हरेज घेऊ शकतो. सो ॲव्हरेजसाठी काय करायला लागेल आपल्याला, एक मिनटं क्लिअर करतो हे. ॲव्हरेजसाठी आपण घेऊ शकतो AVG. ॲव्हरेज सॅलरी. सो बेसिकली डिपार्टमेंट नंबर 10 ची ॲव्हरेज सॅलरी आहे 18,333, आणि डिपार्टमेंट 20 ची ॲव्हरेज सॅलरी आहे 12,000. सो असे बरेच फंक्शन आहे. मॅक्स सॅलरी घेऊ शकतो. सो मॅक्स सॅलरी किती येईल पर्टिक्युलर डिपार्टमेंट. सो 10 ची मॅक्झिमम सॅलरी आहे 25,000, अँड 20 डिपार्टमेंट नंबरची मॅक्झिमम सॅलरी आहे 15,000. चेंज नाही केलं मी, एक मिनटं चेंज करून टाकतो. ॲव्हरेज मॅक्स, दॅट मेक्स सेन्स. अँड ॲग्रिगेशनचे खूप फंक्शन्स आहे. मीन आहे, सो मिनिमम सॅलरी ती पण बघून घेऊ आपण. सो मॅक्स झालं, आता आपण बघूया मेन. सो मेन, सो 20 मध्ये मीन सॅलरी आहे 9,000, अँड 10 मध्ये आहे मीन सॅलरी 10,000. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट वन.